नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार तुम्ही बोलणार आज हा काय बोलणार आज मी बोलणार आहे रोद्धळ पिक्चरच्या बारेमध्ये रोद्धळ पिक्चरने आतापर्यंत पाच करोडचा बिझनेस केलेला आहे हा पाच करोडचा बिझनेस केलेला आहे हा चित्रपट दोनशेच्या वती थिएटरमध्ये आता रिलीज झालेला आहे तर हा सगळा पुरा महाराष्ट्रभरा पिक्चर लागलेला आहे ह्या पिक्चरनी भरपूर जबरदस्त लोकांचे मन जिंकलेले आहे त्यांना मंगेश या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक होते आणि ह्या चित्रपटाचा हिरो कोण होता आपला भाऊ साहेब शिंदे आणि ह्या या चित्रपटाची हिरोईन होती नया सोनवणे या चित्रपटाची हिरोईन होती या चित्रपटामध्ये त्या दोघांची जोडी अतिशय उत्कृष्ट त्यांनी जमलेली आहे आणि यांनी त्यांच्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे हा शेता शेतकरी यांच्यावर आधारित हा चित्रपट होता या चित्रपटाची ओपनिंग पण चांगली झालेली कारण त्या भाऊसाहेबांचे पहिला पण शिंदे भाऊसाहेब शिंदे हा हिरोचे पहिला पण चित्रपट दोन चित्रपट त्याचे भरपूर गाजलेले होते एक बबन चित्रपट होता आणि अजून एक चित्रपट होता त्या पिक्चरमध्ये पण त्याने जबरदस्त अभिनय केलेला होता त्या चित्रपटाचे पण भरपूर गाणे गाजलेले होते तुम्ही ते गाणे भरपूर ऐकले असतील आता लोकांच्या जुबानावर पहिला ती गाणे होती आता या चित्रपटाचे पण गाणे भरपूर गाजलेले आहेत आणि हा चित्रपट आता भरपूर गाजत आहे सगळ्या मराठी सिनेमागृहामध्ये आणि हिंदी सिनेमागृहामध्ये हा चित्रपट भरपूर लोक जात आहे बघायला तर हा चित्रपट तुम्हाला पण आवडला असेन तुम्ही गेला असेन बघायला तर हा चित्रपट जरूर बघा कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर आहे या विषयावर तुम्हाला भरपूर पिक्चर बघायला भेटले नसे नवीन कथा लेखने याच्यामध्ये तर तुम्हाला हा चित्रपट बघायची इच्छा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जावा हा चित्रपट खूप चांगला आहे आणि हा बघा आणि आता हा मराठी न्यूज चॅनल आहे या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा वेलचं बटन दाबा आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार तुम्ही बोलणार आज हा काय बोलणार आज मी बोलणार आहे रोद्धळ पिक्चरच्या बारेमध्ये रोद्धळ पिक्चरने आत्तापर्यंत पाच करोडचा बिझनेस केलेला आहे हा पाच करोडचा बिझनेस केलेला आहे हा चित्रपट दोनशेच्या वरती थिएटरमध्ये आता रिलीज झालेला आहे तर हा सगळा पुरा महाराष्ट्र हा पिक्चर लागलेला आहे या पिक्चरनी भरपूर जबरदस्त लोकांचे मन जिंकलेले आहे खनन आणि मंगेश या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक होते आणि ह्या चित्रपटाचा हिरो कोण होता आपला भाऊ भाऊ साहेब शिंदे आणि ह्या या, या चित्रपटाची हिरोईन होती नोनवणे या चित्रपटाची हिरोईन होती या चित्रपटामध्ये त्या दोघांची जोडी अतिशय उत्कृष्ट त्यांनी जमलेली आहे आणि यांनी त्यांच्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे हा शेता शेतकरी यांच्यावर शे आधारित हा चित्रपट होता या चित्रपटाची ओपनिंग पण चांगली झालेली कारण त्या भाऊसाहेबांचे पहिला पण शिंदे भाऊसाहेब शिंदे हा हिरोचे पहिला पण चित्रपट दोन चित्रपट त्याचे भरपूर गाजलेले होते एक बबन चित्रपट होता आणि अजून एक चित्रपट होता त्या पिक्चरमध्ये पण त्याने जबरदस्त अभिनय केलेला होता त्या चित्रपटाचे पण भरपूर गाणे गाजलेले होते तुम्ही हो ते गाणे भरपूर ऐकले असतील आता लोकांच्या जुबानावर पहिला ते गाणे होते आता या चित्रपटाचे पण गाणे भरपूर गाजलेले आहेत आणि हा चित्रपट आता भरपूर गाजत आहे सगळ्या मराठी सिनेमागृहामध्ये आणि हिंदी सिनेमागृहामध्ये हा चित्रपट भरपूर लोक जात आहे बघायला तर हा चित्रपट तुम्हाला पण आवडला असेन तुम्ही गेला असेल बघायला तर हा चित्रपट जरूर बघा कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर आहे या विषयावर तुम्हाला भरपूर पिक्चर बघायला भेटले नसतील नवीन नवीन लेखने याच्यामध्ये तर तुम्हाला हा चित्रपट बघायची इच्छा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जावा हा चित्रपट खूप चांगला आहे आणि हा बघा आणि आता हा मराठी न्यूज चॅनल आहे या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा वेलचं बटन दाबा आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील नमस्कार